नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार चव्हाण स्वागत करतो आपलं पार्थ सायन्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मागच्या नीट आणि सीई टी लेक्चरमध्ये आपण सर्क्युलेशन या टॉपिकवर काही क्वेश्चन स्टडी केले आर बी सीज इथ्रोसाइट्स याच्याशी रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स आज स्टडी करणार आहोत पहिला क्वेश्चन माझा आहे आर बी सीजशी रिलेटेड पण त्याआधी प्रथम आपण काय करूया की आपण या ठिकाणी आपला जो टॉपिक चालू आहे सर्वप्रथम मी इथे लिहितो आपलं जे प्रिपरेशन आहे ते नीट या एक्झामसाठी आहे आणि ई टी या एक्झामसाठी आहे आपला जो टॉपिक चालू आहे दॅट टॉपिक इज सर्क्युलेशन त्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो ब्लड सर्क्युलेशन म्हणतो ह्युमन सर्क्युलेशन म्हणतो सर्क्युलेशनमध्ये सब टॉपिक जो आहे तो आपला इरिथ्रोसाइट्स इरिथ्रोसाइट्स इरिथ्रोसाइट्सशी रिलेटेड किंवा सर्क्युलेशनशी रिलेटेड याच्या आधी आपले तीन लेक्चर झाले तीन पार्ट झालेले आहे हा जो आजचा आपला पार्ट आहे हा चौथा पार्ट या ठिकाणी आहे म्हणून पुढचा जो क्वेश्चन आहे थर्टी वन नंबरचा क्वेश्चन मी इथे लिहितो डॅश डॅश ऑफ द आरबीसीज आरबीसी कंटेन डॅश डॅश ऑफ द आरबीसी कंटेन हिमोग्लोबिन पिगमेंट हिमोग्लोबिन पिगमेंट जे आहे ते आरबीसीच्या कोणत्या भागामध्ये असत उत्तर आहे सायटोप्लाझम सायटोप्लाझम ऑफ द आरबीसी कंटेन द हिमोग्लोबिन पिगमेंट बेसिकली हिमोग्लोबिन इज रेस्पिरेटरी पिगमेंट सेकंड क्वेश्चन याच्याशी रिलेटेड असं आपला तयार होतो की हिमोग्लोबिन हेल्प्स इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन अँड आपल्याला तर आहे हिमोग्लोबिनचं जे फंक्शन आहे ते ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन आहे म्हणून मी इथं लिहितो हिमोग्लोबिन हेल्प्स इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन अँड डॅश 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 डैश या ठिकाणी आपल्याला फंक्शन माहिती आहे हिमोग्लोबिनचं फंक्शन काय ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन करणं लंग्स करणं ऑर्गन सेल्स पर्यंत पण त्याचबरोबर दुसरं फंक्शन काय कोणत्या कोणत्या दोन गॅसेसचं एक्सचेंज हिमोग्लोबिन करतो ऑक्सिजनचं तर एक्सचेंज होतच होतं हिमोग्लोबिन मुळे पण आल्सो इट वर्किंग फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सीओ टू कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन हिमोग्लोबिन करतो इथं ऑप्शनमध्ये आपल्याला सीओ टू असेल एन टू असेल अमोनिया असेल नाही काहीतरी अजून एखादा असेल सल्फर डायऑक्साईड असेल म्हणजे त्यामध्ये आपल्याला आपण कन्फ्युज होतो की नक्की सीओ टू कसं काय कारण ऑक्सिजनचं हिमोग्लोबिन हे येतं ऑक्सिजनच फक्त ट्रान्सपोर्टेशन करतं मग टू तर नसेल कारण टू आणि ऑक्सिजन हे आपल्या शरीराचा विचार जर केला आपण तर सीओ टू युटिलाईज केलं जातं सेल करून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो त्यामुळे एकाच मटेरियलला म्हणजे एकच जे प्रोटीन आहे हिमोग्लोबिन नावाचं हे दोन्हीचं पण ट्रान्सपोर्टेशन कसं करू शकतं हा आपल्यापुढे प्रश्न पडतो आपण त्या ठिकाणी उत्तर चुकवतो पण ऍक्च्युली उत्तर आहे ऑक्सिजन आणि सीओ टू टू हे त्याचं उत्तर आहे देन नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे द नॉर्मल लेवल ऑफ बी बघा आता या ठिकाणी एच बीची म्हणजे हिमोग्लोबिनची नॉर्मल लेवल मी इथं लिहून टाकतो द नॉर्मल लेवल ऑफ एच बी म्हणजेच काय हिमोग्लोबिन द नॉर्मल लेवल ऑफ हिमोग्लोबिन इन इन हिमोग्लोबिन इज डॅश 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 इन मेल्स मेल्समध्ये म्हणजेच मॅच्युअर ह्युमनमध्ये मॅच्युअर मेलमध्ये हिमोग्लोबिनची नॉर्मल लेवल काय आहे डॅट इज हिमोग्लोबिनची नॉर्मल लेवल त्या ठिकाणी आहे थर्टीन टू एटीन ग्रॅम पर हंड्रेड एम एल ऑफ ब्लड हिमोग्लोबिनची नॉर्मल लेवल आहे थर्टीन टू एटीन ग्रॅम थर्टीन टू एटीन ग्रॅम हे लक्षात ठेव इथं हा ग्रॅमचा आहे थर्टीन टू एटीन ग्रॅम पर हंड्रेड मिलीमीटर ऑफ द ब्लड थर्टीन टू एटीन ग्रॅम थर्टीन म्हणजे तेरापासून अठरापर्यंत इतक्या ग्रॅमपर्यंत शंभर एम एलमध्ये हे हिमोग्लोबिन किंवा नॉर्मल लेवल असते तसंच दुसरा क्वेश्चन तयार होतो पुढचा द नॉर्मल लेवल ऑफ एच बी इज इन फिमेल्स फिमेल्समध्ये एच बीची नॉर्मल लेवल काय आहे डॅट बिकम फिमेल्समध्ये एच बीची नॉर्मल लेवल आहे हियर इलेवन पॉईंट फाईव टू सिक्स्टीन पॉईंट फाईव ग्रॅम पर हंड्रेड एम एल ऑफ ब्लड पर हंड्रेड एम एल ब्लडमध्ये या ठिकाणी जी नॉर्मल लेवल आहे ती नॉर्मल लेवल आपल्याला सांगता येते ती आहे इलेवन पॉइंट फाईव्ह टू सिक्सटीन पॉइंट फाईव्ह देन नेक्स्ट जो क्वेश्चन आहे डॅट क्वेश्चन हे जे हिमोग्लोबिन आहे हे जर कमी झालं इफ म्हणजेच द लेवल ऑफ लेस अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन लीड्स टू म्हणून मी क्वेश्चन असा लिहितो बघा थर्टी फायव्ह नंबरचा क्वेश्चन लेस अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन लीड्स टू जर हिमोग्लोबिनचं अमाऊंट कमी झालं तर त्यामुळे होणारी जी कंडिशन आहे त्या कंडिशनला काय म्हटलं जातं दॅट इज लीड्स टू अनेमिया ऍनेमिया मीन्स वीकनेस विकनेस येतो वीकनेस काय कारण शरीराच्या प्रत्येक सेल पर्यंत योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन पोहोचवलं जाणार नाही पोहचणार नाही जेवढा पाहिजे रिक्वायर्ड ऑक्सिजन पोहचल्याने एनर्जीचं प्रॉडक्शन व्यवस्थित होणार नाही म्हणजेच तुम्हाला वीकनेस जाणवत म्हणून लेस अमाऊंट ऑफ द हिमोग्लोबिन लीड्स टू अनेमिया ऍनेमिया मीन्स वीकनेस आता या ज्या आरबीसीजेचं प्रॉपर फंक्शन आपल्याला माहिती पाहिजे आरबीसीज ट्रान्सपोर्ट फ्रॉम लंग्स टू सेल्स लंग्स पासून सेल्स पर्यंत कशाचं ट्रान्सपोर्टेशन आरबीसीस करतात दॅट बिकम ऑक्सिजन ओ टूचं ट्रान्सपोर्टेशन हे आरबीसीज करत असतात देन त्याच वेळेला आरबीसीज ट्रान्सपोर्ट डॅश डॅश फ्रॉम सेल टू द लंग्स पुढचा क्वेश्चन तयार होतो बघा आरबीसीज ट्रान्सपोर्ट फ्रॉम सेल टू टू द लंग्स बघा आरबीसीज या कशाचं ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मेशन करतात सेलपासून फ्रॉम सेल्स टू द लंग्स तर या ठिकाणी याचं उत्तर आहे टू कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं कोणाकडनं केलं जातं सीजकडनं केलं जातं आता आरबीसीच्या काही प्रॉपर्टीज आपण बघूया आरबीसीच्या काही प्रॉपर्टीज बघूया किंवा आरबीसी जे आहे आरबीसीजचं जे फंक्शन आहे आरबीसीच्या फंक्शनमध्ये आरबीसी काय मेंटेन करतं आर बी सी मेंटेन द विस्कॉ सिटी विस्कॉ सिटी म्हणजे फ्ल्युडी सिटी ज्याला आपण विस्कस प्रॉपर्टी म्हणतो द विस्कॉ सिटी ऑफ द ब्लड अँड दूसरे यूनिक कैरेक्टर है एंड मेटेन दूसर का अजु एक प्रॉपर्टी का आरबीसी मेंटेन द विस्कोसिटी ऑफ द ब्लड एंड मेंटेन द पीएच पीएच ऑफ द ब्लड ब्लडचा जो पी एच आहे किती आहे आपल्याला माहिती सेवन पॉईंट फोर स्लाइटली अल्कलाईन साल्टी आहे आपण पहिल्या लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे मग हा जो पी एच आहे हा पी एच मेंटेन करण्याचं सुद्धा कोणाचं आहे हे आर बी सीचं आहे त्याचबरोबर व्हिस्को सिटी जी आहे जी फ्ल्युडिसिटी आहे आर बी सीच तीसुद्धा मेंटेन करते आर बी सीज आर प्रोड्यूस फ्रॉम अ युनिक मेथड दॅट मेथड इज नोन ॲज हिमोसायटोब्लास्ट दॅट्स वाय आवर नेक्स्ट क्वेश्चन आरबीसीज आर प्रोड्यूस बाय द मेथड नोन ॲज जी मेथडने आरबीसीज तयार होते त्या मेथडला काय म्हटलं म्हटलं होतं दॅट बिकम हिमोसायटोब्लास्ट नाही द मेथड नाही आरबीसीज आर प्रोड्यूस फ्रॉम आरबीसीज आर प्रोड्यूस फ्रॉम ज्या प्रिकर्सर सेल आहे त्या प्रिकर्सर सेलला काय म्हटलं जातं सी तयार करणाऱ्या प्रिकर्सर ज्या आहे दॅट बिकम नोन ॲज हिमोसायटोब्लास्ट त्या सेलला हिमोसायटोब्लास्ट असंही म्हटलं जातं आणि फोर्टी नंबरचा जो क्वेश्चन आहे चाळीस नंबरचा क्वेश्चन आहे बघा हिमोसायटोब्लास्ट आर आल्सो नोन ॲज ह्या ह्या ज्या हिमोसायटोब्लास्ट आहे आर आल्सो नोन ॲज या हिमोसायटोब्लास्टला अजून एक दुसरा शब्दसुद्धा येतो दॅट बिकम रेटिक्युलोसाइट्स डॅट इज रेटिक्युलोसाइट्स हिमोसायटोप्लास्ट आर ऑल्सो नोन ॲज रेटिक्युलोसाइट्स नाऊ या सर्व क्वेश्चनचा आपण क्विक रिकॅप एकदा बघूया डॅश डॅश ऑफ द आरबीसीज कंटेन हिमोग्लोबिन पिगमेंट अँसर आहे सायटोप्लाझम हिमोग्लोबिन हेल्प्स इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन अँड डॅश डॅश आन्सर आहे ओ टू द नॉर्मल लेवल ऑफ हिमोग्लोबिन इज डॅश डॅश इन द मेल्स आन्सर आहे थर्टीन टू एटीन ग्रॅम पर हंड्रेड मिलीमीटर ऑफ द ब्लड द नॉर्मल लेवल ऑफ एच बी इज डॅश डॅश इन द फिमेल्स आन्सर आहे इलेवन पॉईंट फाईव्ह टू सिक्सटीन पॉईंट फाईव्ह ग्रॅम

RBCs maintain the viscosity of the blood and maintain, dash dash, maintain pH of the blood. RBCs are produced from, answer ऍन्सर आहे hemocytoblast. hemocytoblast are आर आल्सो कॉल्ड ॲज रेटिक्युलो तर हे होते है आज लेक्चर लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले दहा क्वेश्चन्स जे विद्यार्थी चॅनलवर नवे आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजचं लेक्चर आपण इथेच स्टॉप करतो आहोत लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे जे दहा क्वेश्चन आहे ह्या दहा क्वेश्चनचं डिस्कशन आपण समजवून घेणार आहोत आजचं लेक्चर आवडलं असेल लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग धिस लेक्चर हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू थँक्यू